नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये 12 जुलै 2024 रोजी कार्यकर्ता मेळावा पार पडला. विरोधकांचा समाचार घेताना यावेळी डॉक्टर हिना गावित म्हणाल्या की संविधान हे धोक्यात असल्याचं खोटे समज पसरवून विरोधकांनी विजय मिळवलाय. खोट्या गोष्टीचं भांडवल करून विरोधक अफवा पसरवतात आणि मी भाजपा सोडून जाणार ही पसरवण्यात आलेली अफवा त्यातलीच एक आहे. पूर्वीपेक्षाही जास्तीच्या मताधिक्यानं डॉक्टर विजयकुमार गावित यांना 7व्यांदा निवडून आणूया असं आवाहन देखील नंदुरबारच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मला आज या ठिकाणी विनंती करायची की हे खोटं कसं त्यांनी लोकसभेला चालवलं. आता 2-3 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक, ही गोष्ट खरी आहे की साहेबांना काय चॅलेंज नाही, पण तरी आपल्याला आता गाफील राहून चालणार नाही. सगळ्यांना मेहनत करावी लागेल. तुम्हाला वाटत असेल ना माझं गाव एक तर्फी चालणार, तरी मतदान होत नाही तोपर्यंत मेहनत करायची, शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत करत राहायची. कधी कधी आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतो, आपल्याला वाटतं की नाही नाही काय प्रॉब्लेम नाही, माझं गाव तर लोकसभेलाही चांगलं चाललं होतं, असं नाही. तुम्हाला आता दोन्ही गोष्टीच्या अनालिसिस केल्या पाहिजे. नंबर एक, जे गावं लोकसभेला आपल्याला मायनस झाले ते प्लस कसे होणार विधानसभेला, याच्यावर काम केलं पाहिजे. शहरी भागामध्ये जे बूथ आपल्याला मायनस केले ते प्लस कसे होतील याच्यावरती काम केलं पाहिजे. दुसरं की जे फेक नॅरेटिव्ह चालला आदिवासी लोकांमध्ये चालला आणि SC समाजामध्ये प्रामुख्यानं चालला, त्यांच्या मनातलं ते काढायचं, हे खूप मोठं चॅलेंज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे.